आणि आता बातमी आहे कन्नडिगांच्या दडपशाहीची. सीमा भागामध्ये मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवरती बंदी आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कर्नाटक सरकारनं या संदर्भामध्ये पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये चौकशी करून या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलं आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीवरील बंदीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. गेल्या 2 दिवसापासून सीमा भागातील एकीकरण समितीच्या 200 कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केलेली आहे. त्यांना बेदम त्यांच्यावरती पोलीस लाठीमार करत आहेत, डोकी फोडत आहेत. या संदर्भात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे संवेदनशील नेते काय करत आहेत? त्यांचं सरकार एकीकरण समितीवरती मंदीची भाषा ही बोलण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याने घालून दाखवा, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.